बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. पोळ्याला तुझ्या बोटाने शिंगाला लावलेला सोनेरी रंग तसाच होता. तुझ्या हाताने घातलेला घोंगराचा पट्टा पाण्यासोबत खळाळत होता. तुझ्या प्रपंचाचा गाडा ओढताना मला कधी दम नाही लागला, पण या कोपलेल्या निसर्गापुढे माझा नाही निभाव लागला. मी दम सोडला, पण धनी तू सोडू नकोस. उभं राहतंय बघ सगळं पुन्हा, तू हतबल होऊ नकोस. दुसरा सर्जा या बैलगाड्याला पुन्हा राहणार नाही. मला जिथे पुरशील तिथे एक झाड लाव, तिथे एक झाड लाव. ₹2,00,000 जोडी घेतली ती कशी तरी जमाव लागते. जोडगे येथील अद्भुत आरक्ष शेतकरी कैलास साहेबराव दिसले. यांचा सोन्यासारख्या बैलाला सर्पदंश झाला, परंतु पशुवैद्यकीय अधिकारी त्यावेळी संपावर असल्याने बैलाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे सदर शेतकरी कुटुंब हतबल झाले. काय करावे, कसे करावे, कसा आता हा गाडा ओढायचा, या सर्व विचाराने ते हतबल झाले, निराश. पण त्यांना अचानक एक देव माणसाची आठवण झाली आणि अंधारात प्रकाश दिसावा तसं त्यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणारे बंडू काका बच्चाव यांची आठवण झाली आणि प्रहार संघटनेचे शिखर पगार मार्फत त्यांनी बंडू काकांशी संपर्क साधला. बंडू काका नेहमीप्रमाणे लोकांच्या सुखदुःखात जाऊन जाणारा, त्यांनी त्वरित धाव घेऊन या शेतकऱ्यांची भेट घेतली. ते त्यांच्या घरी गेले तर शेतकऱ्यांची आई देखील पॅरालिसिसने आजारी असल्याचे त्यांना कळले आणि बंडू काकांनी त्यांना मोठा धीर दिला, त्यांचं दुःख समजून घेतलं आणि त्यांना 11,000 रुपये रोख दिले. तसेच तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना निवेदन देऊन शासनातर्फे देखील मदत व्हावी म्हणून त्यांना मदत केली. तसेच त्यावेळी या शेतकऱ्याचे दुःख बघून शहरातील ज्येष्ठ उद्योगपती MB शुगरचे विजय कुमार लोढा यांनी देखील त्वरित त्या शेतकऱ्याला 11,000 रुपयाची रोख मदत दिली. यांच्या या मदतीमुळे निराश झालेला शेतकरी पुन्हा उभा होण्यास मोठी मदत होईल. बघूया सविस्तर माहिती प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे मालेगाव विभागीय संपादक हरीश कुमार. आज या ठिकाणी आपल्या जोडगे तालुक्यातले कैलासजी देसले हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांवर वारंवार नैसर्गिक आपत्तींचं एका पाठोपाठ एक संकट कोसळलं. मागे त्यांच्या 3 गायी ज्या दुधामुळे त्यांची उपजीविका शेतीला जोडधंदा होता, 3 गायी दगावल्यात. पुन्हा 2 बैल दगावलेत. पुन्हा आता आणखी त्यांचा व्यवसाय चाललेला होता, पुन्हा एक आणखीन बैल आता सर्पदंशाने दगावला. हा बैल वाचला असता परंतु पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपामुळे वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा हा बैल दगावला. आणि ही सगळी आणि विशेष म्हणजे त्यांच्या घरामध्ये आई सुद्धा आणखीन पॅरालिसिस झालेल्या आहेत. अशा एका पाठोपाठ एक नैसर्गिक आपत्ती आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता आम्ही सगळे मित्र गेलो. ती परिस्थिती अतिशय गंभीर होती. त्याची सगळी दखल घेत आम्ही सगळ्या मित्र परिवाराने शासनाच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेबांना तातडीची अल्पभूधारक शेतकरी किंवा गरिबासाठी देण्याची जी तरतूद आहे, मागच्या वेळेला वडेलचे सुपान लहानू कोर म्हणून शेतकरी आहेत त्यांचा बैल दगावला, त्यावेळेला 20,000 रुपये सन्माननीय तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून मिळाले. तसंच या शेतकऱ्यांना सुद्धा खूप आपत्ती आलेल्या आहेत, यांनाही मिळावेत. त्या मागणीसाठी आज आम्ही सगळे 12 बलुतेदार मित्रमंडळाच्या वतीने तहसीलदार साहेबांना ते निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. तहसीलदार साहेबांनी कबूल केले, त्याबद्दल मी त्यांचे सगळ्या शेतकरी तालुक्या राजाच्या शेतकरीच्या वतीने आणि संबंधित देसले जे आहेत कैलास देसले ह्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आभार व्यक्त करतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 बलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने आम्ही सगळे जण त्यांना 11,000 रुपये रोख या ठिकाणी देत आहे. त्याच्याबरोबर दुग्ध शर्करा आयोग आपल्याच तालुक्यातले यशस्वी उद्योजक सन्माननीय लोढा साहेब विजयकुमार लोढा साहेब कैलासवासी भागचंदजी शेठ यांच्या पुण्यस्मरणार्थ ते त्यांच्या परिवाराच्या वतीने 11,000 रुपये तेही त्यांना या ठिकाणी मदत करत आहेत. मीही तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने वैयक्तिक कैलाची देसले साहेबांच्या शेतकऱ्यांच्या वतीने लोढा परिवारांचे एमबी शुगर केमिकल इंडस्ट्रीजचे आणि लोढा परिवाराचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि खूप खूप त्यांचे अशी एकत्रित आज रोख 22,000 रुपये रोख मदत त्यांना या ठिकाणी करण्यात आली. मालेगाव तालुक्यातील झोरे गावातील अल्पभूधारक शेतकरी जो कैलास साहेबराव देसले यांच्या 24 जुलै रोजी सर्पदंशाने बळी दगावले. परंतु पहिले शेतकरी अडचणीत असताना या शेतकऱ्याने काय करावं त्यावेळेस आम्हाला ही घटना माहिती झाली आणि तात्काळ मालेगाव तालुक्याचे दमदार नेतृत्व आणि शेतकऱ्यांची कैवारी बंडूकाका बच्चा यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी तातडीने त्या शेतकऱ्यांना भेट देऊन आणि त्यांना तात्काळ 12 बलुतेदार मित्र मंडळातर्फे 11,000 झोडगे येथील शेतकरी बांधवांना माननीय बंडूकाका बच्चा यांनी 11,000 रुपये मदत दिली. तसेच एम बी शुगरचे मालक लोढा साहेब यांनीही त्यांच्याकडून शेतकरी बांधवांना 11,000 रुपये मदत दिली. तसेच बंडूकाकांनी तहसीलदार साहेबांची प्रांत साहेबांशी चर्चा करून आणि तहसीलदारांना विनंती करून त्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी काकांनी प्रयत्न केले. त्याबद्दल काकांचे आणि लोढा साहेबांचे आणि 12 बलुतेदार मित्र मंडळाचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. पण मी पाहिले की जे काम कुणीतरी करायला पाहिजे ते काम आज तुम्ही करताय. कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना हे काम करताय. वस्तुस्थितीच तुम्हाला सांगतो, ही जनता मालेगाव तालुक्याची तुमची ऋणी राहील. मी तर तुमचा काय दिनांक 24/7/2021 रोजी कैलास साहेबराव देसले यांचा बैल मृत्यू पावला, सर्पदोषाने मृत्यू झाला. तर त्यांना काय करावं काय नाही करावं असं सुचलं. त्यावेळेस त्यांनी शेखरदादा यांच्याशी संपर्क साधला. शेखरदादांनी बंडूकाका यांच्याशी संपर्क साधून त्यांना 11,000 रुपयाची मदत मिळाली. त्यांच्या घरात आज म्हातारी आई आहे, पॅरालिसिस झटका आहे. दोघ भावांनी शेती दुसऱ्याची जमीन भाडेतत्वावर केलेली आहे. अशा वेळेस बंडूकाकांकडून 11,000 रुपये आणि विजयकुमार शेठ लोढा यांच्याकडून 11,000 रुपये असे बालबलुतेदार मित्र मंडळाचे आम्ही सदर आभारी आहोत. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा. श्री पारस फॅशन वर्ल्ड रिश्ता वही खुशिया नहीं एक वेळा अवश्य भेट द्या.